नवसाला पावणारा अंधेरीचा राजाचे आगमन सोहळा। आझादनगर सार्वजनिक उत्सव समिति ये आमच्या मंडळाचं 58 वर्ष है। मी विजय सावंत मंडळाचा सचिव है। 58 वर्ष आणि ह्या वर्षी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्ही ही थीम रायगड किल्ल्याची घेतलेली आहे। त्याप्रमाणे त्याची प्रतिकृती पूर्णपणे उतरवायचा प्रयत्न इथे केलेला आहे। आता तुम्ही बघता थोडासा आता शेवटचा हात म्हणजे म्हणतो आपण फिनिशिंग बाकी आहे। तो आता ह्या दोन दिवसात पूर्ण होईल आणि आज आम्ही बाप्पाचं आगमन केलेलं आहे। त्याची प्राण प्रतिष्ठापना 19 तारखेला होईल संध्याकाळी दुपारी 11:30-12। नाव भावेश पुरोहित। यंदा अंधेरीचा राजा नवसाला पावणारा अंधेरीचा राजा या मंडळामध्ये आमचं दरवर्षीप्रमाणे मूर्तीचे स्थापना करतो आहे। प्रत्येक वेळीला वेगवेगळे देणगीदार असतात। सगळ्यांची कोणाची नवस असते, कोणाचा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागतो, तशी देवाची आशीर्वाद भेटतो त्याचा त्याला त्याचा नंबर लागतो। त्या हिशोबाने माझा या वर्षी नंबर लागला। 22 वर्ष झाली। 22 वर्ष आधी तुम्ही बुकिंग नव्हतं केलं, नाव दिलेलं मंडळाला, मंडळाने ते हे केलं, त्यानंतर लॉटरी लागली। लॉटरी सिस्टम मध्ये माझा नंबर आला आणि देवाच्या कृपेने आई वडिलांच्या आशीर्वादाने मला हे लवकर नंबर लागला। जेणेकरून नवसाचा बाप्पा हा पूर्ण अंधेरीकरांचा नाही तर मुंबईकरांचा नाही तर पूर्ण जगभरासाठी मान्यता प्राप्त आपला अगोदरपासून नवसाला पावणारा अंधेरीचा राजा आहे। आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाचे नवस जे जे ते आपल्या मनामध्ये ठेवून येतात चांगले नवस ते पूर्ण करण्याची पूर्णतः आमचे गणपती बाप्पा प्रयत्न करून त्यांना अतिशय सॅटिस्फॅक्शन त्यांचं करतात। आणि असे अनेक लोक आम्हाला येऊन भेटतात या ठिकाणी की आम्ही गेल्या वर्षी या ठिकाणी येऊन नवस मागितला होता आणि आता पूर्ण झालाय। नुसतं आमचे एक भटजी आहेत जे स्थापना करतात, म्हणजे त्यांचं नाव आहे उमेश जंगम गुरुजी। ते डोंगरावर राहायचे चाईमध्ये, मग त्यांनी इकडे एक वर्ष पहिल्या दिवशी बोलले की माझं घर तुझ्या समोर होऊ दे। आणि त्याच वर्षी ज्या वेळेस गणपती विसर्जनाला निघायच्या आधी त्यांचं घर झालं। पुढल्या वर्षी ते म्हणले लोकांच्या सेवेसाठी मला, म्हणजे ते नागिन होते त्याच्यावर औषध वगैरे देतात, तर त्या ठिकाणी ताबडतोब त्यांना ऑफिस एक मिळालं। असं म्हणजे जे गुरुजी आहेत त्यांना सुद्धा गणपती बाप्पाने आशीर्वाद दिले। असेच सर्व आमच्या जनतेला, आपल्या हिंदुस्थानातल्या जगभरातले जनतेला त्यांचा आशीर्वाद आहे। पहिले हमारे चाचा भैया थे रफीकभाई करके, अभी हम लोग कर रहे हैं। गणपती से भी अभी अनुभव बोले अनुभव बोले हम लोग यहाँ से ना, यानी हम लोग बहुत पॉपुलर हुए ये गणपति से। और हम लोग ये गणपति के लिए ना हम लोग साल भर इंतजार करते हैं कि ये गणपति कब आएगा और हम लोग कब बच जाएंगे। और हम लोग ये गणपति से बहुत पॉपुलर भी हो गए। निलेश बालचंद्र पुरोहित आहे आणि मी इकडे एक छोटासा कार्यकर्ता म्हणून काम करतोय। आज गेल्या 35 वर्षापासून मी या मंडळामध्ये जुडलेलो आहे। एक टाइम होता की मी या ह्याच्यामध्ये लाईन आणि लोकांची चपला सांभाळतो। आज बाप्पाने उत्साह आम्हाला दिलाय की आज मी बाप्पांच्या मूर्तीचा इकडे मी सेवा देतोय। मला मना मनापासून मी बाप्पाला धन्यवाद देतो की त्याने मला जे माझं काम बघून आणि त्यांच्या त्यांच्या शिवाला मला मान दिला तो यासाठी मी बाप्पांचं आभार आहे। आणि मी बाप्पांसाठी भरपूर काय म्हणजे बाप्पांनी जे सांगितलं ते काम करायला मी तयार असतो। आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका।